नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरोची मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सविस्तर जाहिरात आलेली आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही नक्की अप्लाय करा एवढे चांगले बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे तेवढा चांगला सॅलरी या ठिकाणी भेटणार आहे आणि मित्रांनो गुप्तचर विभागामध्ये तुम्हाला जॉब भेटतोय असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून ग्रेड टूची ची पोस्ट आहे मित्रांनो ग्रुप सीची पोस्ट असून देखील तुम्हाला पेमेंट एवढा चांगला आहे या पदासाठी की पहा डायरेक्टली चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार इतका बेसिक पेमेंट तुम्हाला आहे तुम्ही महाराष्ट्रामधील स्टेट गव्हर्नमेंटचा जो जॉब भेट भेटतो तुम्हाला ग्रुप बीचा ग्रुप बी म्हणतोय मी गॅजेटेड पोस्ट म्हणतो आहे नॉन गॅजेटेड पोस्ट जरी असली तरी त्याला जेवढा पेमेंट असतो ग्रुप बीला त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट मित्रांनो तुम्हाला इथं भेटतोय आणि मित्रांनो एवढे बेनिफिट्स तुम्हाला आहेत बेसिक पे तर तुम्हाला भेटतोच आहे मित्रांनो स्टार्टिंगच चव्वेचाळीस हजार नऊशेपासून होते जर पहिल्या महिन्याचं तुमचा पगार बघायचं झालं तर साठ ते, ते पासष्ट हजार रुपये मित्रांनो पगार तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी भेटतोय आणि तुम्हाला सर्व अलाउन्सेस आहे डी एसएस एचआरए ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे गवर्मेंट कॉन्ट्रीब्युशन एन पी एसचा अलाउन्स आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचा चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स देखील तुम्हाला आहे आणि तुम्हाला राहायला क्वार्टर्स देखील असणार आहे त्या ठिकाणी म्हटलंय गव्हर्नमेंट अकॉमेडेशन तुम्हाला असणार आहे एलटीसी फॅसिलिटीज असणार आहेत मेडिकल फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या जाणार आहेत ॲन्युअल इन्क्रीमेंट होणार आहे आणि सुट्टीच्या दिवशी जर तुमच्या या ठिकाणी हॉलिडेच्या दिवशी तुमचं काम असेल तर त्याचंही तुम्हाला पेमेंट जी आहे ती भेटणार आहे असे सविस्तर सर्व अलाउन्सेस तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे असणार आहेत तर खूप चांगली अशी मित्रांनो या ठिकाणी ही पोस्ट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहून भेटतो आहे महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ए टू जेड माहिती जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला सोपं जाईल तर बघा मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरोने ऑफिशियल वेबसाईटवरती आता त्यांच्या या ठिकाणी रिक्रूटमेंटची जाहिरात दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत टी सी एस कंपनीचा हा पोर्टल आहे इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून अप्लाय करायचं आहे आणि महाराष्ट्र मित्रांनो गृह मंत्रालय जे आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्यांच्या वेबसाईटवरती देखील या ठिकाणी ही रिक्रुटमेंटची जाहिरात आलेली आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर पहा मित्रांनो टोटल नऊशे पंच्याण्णव वॅकन्सी जात आहेत ज्याच्यामध्ये अनरिजव कॅटेगरीसाठी तीनशे सत्याहत्तर ईडब्ल्यूसाठी एकशे एकोणतीस ओबीसीसाठी दोनशे बावीस एस सी कॅटेगरीसाठी एकशे चौतीस आणि एस टीसाठी मित्रांनो एकशे तेहतीस जागा आहेत तर महाराष्ट्रामधून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नक्की या ठिकाणी अप्लाय करायला हवं कारण की मित्रांनो ही जी परीक्षा आहे ती फक्त ग्रॅज्युएशनवरती आहे ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं मित्रांनो असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र ग्रॅज्युएशन कंप्लीट तुमचं पाहिजे एज लिमिट जर पाहिलं मित्रांनो अठरा ते सत्तावीस वर्षे आहे अ राखीव प्रयोगासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी प्रवर्गा मित्रांनो एजमध्ये सूट आहे जसं की एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि तीन वर्षे ओबीसीसाठी सूट देण्यात आलेली आहे आता मित्रांनो ही जी परीक्षा तुमची होणार आहे तर याचं जॉब लोकेशन कुठं असेल तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ऑल इंडिया ट्रान्सफर लॅबिलिटी असणार मित्रांनो तर ऑल इंडियामध्ये तुमचं कुठेही सर्विंग असणार आहे सर्व्हिस तुम्हाला ऑल इंडिया द्यावी लागणार आहे कुठेही तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होऊ शकतं तर मित्रांनो खूप चांगली पोस्ट आहे तुम्हाला सर्व बेनिफिट्स भेटत आहेत राहायला क्वार्टर्स भेटत आहेत आणि पेमेंट तर एवढा चांगला आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की या ठिकाणी चान्स घ्यायला पाहिजे नक्की तुम्ही या ठिकाणी परीक्षा द्यायला पाहिजे तर आता तुमची जर एक्झाम मित्रांनो कंडक्ट झाली तर महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं होईल पहा अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई त्यानंतर नागपूर नांदेड नाशिक पुणे आणि मित्रांनो या ठिकाणी सांगली देखील असणार आहे सातारा आणि सोलापूर तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सेंटर्स तुम्हाला असतील आता याची परीक्षा कशी कंडक्ट केली जाईल पहा मित्रांनो याच्यामध्ये तीन स्टेप असणार आहेत ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जसं की टीयर वनमध्ये मित्रांनो तुमची शंभर ऑब्जेक्टिव्ह टाईप सी क्यूचे क्वेश्चन्स असतील तुम्हाला ज्याच्यामध्ये मित्रांनो एक मार्क एका प्रश्नाला असेल म्हणजेच मार्क्स देखील तुम्हाला शंभर असतील एका तासामध्ये तुम्हाला पहिला पेपर सोडवायचा आहे रिटर्न एक्झामचा यामध्ये मित्रांनो करंट अफेअर्स असणार आहे तुम्ही सरळ सेवेचा जो अभ्यास करताय मित्रांनो तेच प्रश्न असेल फक्त इथं इंग्लिश आणि हिंदीमध्ये मात्र तुमचा पेपर असेल त्यानंतर जनरल स्टडीज असेल न्युमेरिकल ॲप्टिट्यूड असेल लॉजिकल ॲप्टिट्यूड असेल आणि इंग्लिश असणार आहे तर याच्यामध्ये वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असेल मित्रांनो तर तुम्ही टेअर वन मित्रांनो या ठिकाणी क्वालिफाय केलं टेअर वन क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी पस्तीस मार्क्स पाहिजेत ओबीसी चौतीस एस सी एस टीसाठी तेहतीस आणि ईडब्ल्यू एस साठी पस्तीस अशा पद्धतीने मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर टेअर टूसाठी मित्रांनो तुम्ही मग क्वालिफाय होता डिस्क्रिप्टिव टाईप पेपर असतो तुमचा पेन आणि पेपर या ठिकाणी तुम्हाला असतात पन्नास मार्काचा पेपर होतो त्यामध्ये ए सी तीस मार्काचा असतो आणि इंग्लिश कॉम्पेन्सिशन मित्रांनो आणि प्रिसीस रायटिंग तुमचं या ठिकाणी वीस मार्काचं अशा पद्धतीने पन्नास मार्कासाठी तुम्हाला एक तास वेळ दिला जातो तर हे झालं मित्रांनो पन्नास आणि शंभर मार्क्स अशा पद्धतीने दीडशे मार्काचं तुमचे हे दोन पेपर असतात त्यानंतर मित्रांनो टेअर टू तुम्ही क्वालिफाय केलात टेअर वन झाल्यानंतर टेअर टू क्वालिफाय केलात तर तुमचा टेअर थ्री असतो मित्रांनो इंटरव्यू इंटरव्ह्यू सोपा असतो मित्रांनो इंटरव्ह्यूवरती आता तुम्ही फोकस करू नका फक्त आता तुम्ही टेअर वन एक्झाम जी आहे शंभर मार्काची त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे ह्या हो पाच सब्जेक्ट सब्जेक्टवर मित्रांनो एका तासाच्या वेळामध्ये तुम्हाला ते सोडवता आले पाहिजेत व्यवस्थितपणे एवढे मार्क्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे सांगितल्या पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीला आता मित्रांनो याच्यामध्ये टेअर 1 मध्ये तुमची एक्झाम झाल्यानंतर याच्यामध्ये जेवढ्या जागा आहेत त्याच्या पट कॅन्डिडेट्सला टेन टाइम्स द नंबर ऑफ द वॅकन्सीज यांना कॅन्डिडेट्सला टेअर 2 साठी बोलवलं जातं त्याच्यानंतर मग तुमची पुढची प्रोसेस होते आता मित्रांनो याचे इम्पॉर्टंट डेट्स पहा तुम्हाला काय काय देण्यात आलेले आहेत पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे एकोणीस तारखेपर्यंत त्याचं पेमेंट करायचं आहे याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला फीज किती ठेवण्यात आलेली आहे पहा ऑल जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सर्वांसाठी एकच फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये फीज फक्त शंभर रुपये आहे परंतु रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस चारशे पन्नास रुपये आहेत तर मित्रांनो ऑल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी चारशे पन्नास रुपये इतकी फीज ठेवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो मेल कॅन्डिडेट ऑफ यू आर ओ एन ओबीसी कॅटेगरीज एक्झामिनेशन फीस शंभर रुपये ॲडिशनल तुम्हाला या ठिकाणी असणार आहे आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस असणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ही रिक्रुटमेंट जी आहे ती कंडक्ट होते याच्यासाठी ऑनलाईन सर्व फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत या ठिकाणी ही वेबसाईट आहे टी सी एसची ची प्रोफाईलची इथं मित्रांनो तुम्हाला एफ त्यांनी दिलेले आहेत रीड करण्यासाठी ज्याच्यामध्ये सर्व माहिती आहे फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन तुमचे काय प्रश्न असतील तर इथं देखील तुम्ही वाचू शकता अजून याच्यावरती तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यस म्हणून टाईप करा नक्की मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवला जाईल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून मित्रांनो तुम्ही पाहू शकता टेलिग्राम चॅनललाही शेअर केलेली आहे तिथूनही तुम्हाला पाहता येणार आहे धन्यवाद